नमस्कार मंडळी मंडळी या वर्षीचा मार्गशीर्ष महिना सुरू होतोय आहे तेरा डिसेंबर वार मंगळवार आणि महिन्याची समाप्ती होणार आहे अकरा जानेवारी दोन हजार चोवीस नवीन वर्षात वार गुरुवार असणार आहे हा मार्गशीर्ष महिना महाविष्णूंचा अत्यंत आवडता महिना मानला जातो पर्यायाने श्री महालक्ष्मीची पूजा या मार्गशीर्ष महिन्यात बहुतांश आपल्या महिला घरोघरी गुरुवारच्या दिवशी महालक्ष्मीचं व्रत करताना दिसतातच केलं जातं या तो तर या महिन्यामध्ये म्हणजे मार्गशीर्ष महिन्याचं वैशिष्ट्य आपण जाणून घेतो आजच्या व्हिडिओमध्ये तर या मार्गशीर्ष महिन्यात महाविष्णूंची जी जी पूजा पाठ केली जाते त्याचे अगणित फळ जातकाला मिळतं असा हा महिना आहे आणि या महिन्यामध्ये लक्ष्मीची पूजा करून तिच्याजवळ तिच्या प्रिय म्हणजेच भगवान नारायण म्हणजेच महाविष्णूंचं नाम मुखात राहू दे व आपल्या दोघांचीही सावली आमच्या कुटुंबावर राहू दे म्हणजेच लक्ष्मी नारायण या दोघांची सावली कृपा आशीर्वाद आमच्यावर सतत राहू दे आमच्या कुटुंबियावर अखंड राहू दे अशी मनोभावे प्रार्थना करून ह्या महालक्ष्मीची पूजा केली जाते मंडळी किंबहुना ती आवर्जून करावी मंडळी मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्याबरोबर गप्पा मारतोय आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये मंडळी वास्तू ज्योतिष मंत्र साधना उपासना धर्म अध्यात्म अशा गुढ विषयातल्या विविध मुद्द्यांची शास्त्रोक्त माहिती आपण नेहमीच आपल्या या चॅनलमधून घेत असतो त्यामुळे ही माहिती नेहमीच घेण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा दाबा जेणेकरून आमच्या चॅनलमध्ये प्रकाशित झालेले जे जे नवीन व्हिडिओ असतात त्याचं नोटिफिकेशन आपल्याला येतं आणि एकही व्हिडिओ आपण चुकवू शकत नाही असा हा मार्गशीर्ष महिना काय बरं नक्की आपल्याला सांगतोय तर संपूर्ण माहिती घेऊया मार्गशीर्ष महिन्याची या मार्गशीर्ष महिन्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारची व्रतवैकल्य करून आपण सुखसंपन्नता वाढवतो मंत्रसाधना करू शकतो आपल्या आणि आपल्या कुटुंबियांसाठी या महाशक्तींचे आशीर्वाद मिळवायचे याबद्दलची ही माहिती असणार आहे संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हो त्याआधी आपण जी आतुरतेने नेहमीच वाट पाहता ती म्हणजे दत्त महाराजांच्या पवित्र क्षेत्र नरसोबा वाडी इथल्या आपण आयोजित केलेल्या धार्मिक कार्यक्रमाची नेहमी वाट पाहता आणि आपण हा नेहमी दरवर्षी करत असतो हा कार्यक्रम येत्या जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये आपण करणार आहोत काय असतं मंडळी लक्ष्मी उपासना ही आपल्या कार्यातली संपन्नता वाढवण्यासाठी आपण करतो लक्ष्मी स्थिर करण्यासाठी करतो समृद्ध आयुष्य जगण्यासाठी करतो तर दत्त महाराजांची साधना उपासना मंत्रपाठ जीवनातले कष्ट नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी करत असतो असे बरेचसे विविध स्तोत्र आणि मंत्रांची सामूहिक साधना उपासना त्यातलं तंत्र आपण समजून घेणार आहोत शिकणार आहोत आणि ते करणार आहोत ज्योतिष कट्टाच्या वतीने हा कार्यक्रम आपण नरसोबावाडीला सादर करतोय जानेवारी सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस या तारखांना शुक्रवार शनिवार रविवार दोन हजार चोवीस मध्ये तर या दिवशी या धार्मिक कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे आपल्याला सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचा असेल तर आमच्या कार्यालयाच्या नंबरवर आपण व्हॉट्सअप करून आधी माहिती घ्या प्रत्यक्ष संपर्क करून बोलणार असाल माहिती घेणार असाल तर आमचे सहकारी तुम्हाला मदत करतीलच त्यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाईव्ह सिक्स वन सिक्स थ्री थमनेलवर दिलेला आहे खाली मध्ये पण हा नंबर नेहमी देतो फोन करणार असाल तर सकाळी दहा ते दोन संध्याकाळी पाच ते आठ या वेळेत आपण संपर्क साधू शकता म्हणजे भगवान राम कृष्ण विठ्ठल बालाजी हे सगळे महाविष्णूंचेच अवतार आहेत यापैकी कोणत्याही देवतेची की देवते जे केलेली पूजा ही महाविष्णूंनाच प्राप्त होत असते समर्पित होत असते आणि म्हणूनच या महिन्यात गुरुवारच्या महालक्ष्मी व्रताबरोबर अगदी कुठल्याही दिवशी या महिन्यात रामरक्षा स्तोत्र विष्णू सहस्त्रनामावली भागवत गीता किंवा भागवत ग्रंथ याचं वाचन करणं हे फारच फलदायी ठरतं यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होऊन आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करतात असं धर्मशास्त्र आवर्जून सांगतं किमान या संपूर्ण महिन्यात महाविष्णूंना आवडता असलेला जो मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा रामनामाचा जप श्रीराम जय राम जय जय राम, राम। हा जास्तीत जास्त करण्याकडे या महिन्यात ध्यान द्यावं आवर्जून वेळ काढावा या नामस्मरणाने देवाची भगवंताची सकारात्मक शक्ती आणि ऊर्जा आपल्या बरोबर आपल्या वास्तूमध्ये वास करायला लागते या महिन्यात लक्ष्मीपूजा चंपाषष्टी गीता जयंती हे सण येतातच या महिन्यात आवर्जून आपल्यातील सात्विकता वाढवण्यासाठी पूजापाठ तर अवश्य करू शकता मंत्रपाठ करू शकता परंतु इतरांची निंदा नालस्ती करणं मनामधला असलेला द्वेष राग असणं खोटं काम करणं ह्या गोष्टी मात्र आवर्जून टाळाव्यात काय मंडळी सुरुवात करायची असते सवय लागते धर्मशास्त्र असंही सांगतं की या महिन्यामध्ये धर्माप्रमाणे आचरण ठेवून आपल्या इष्टदेवतेची उपासना वाढवावी निरनिराळ्या धर्मक्षेत्रांना भेट द्यावी म्हणजेच धार्मिक यात्रा कराव्यात शक्य झालं तर एखाद्या धर्मक्षेत्री चार दोन दिवस राहून एखाद्या ग्रंथाचं वाचन करावं तसेच या महिन्यात आवर्जून आत्मचिंतन करावं म्हणून ध्यानधारणा साधना उपासना अवश्य कराव्यात यासाठी शक्य झाल्यास मौन धारण करावं सगळेच दिवस समजणार नाही एखादा दिवस निवडू शकता एखादा कालखंड निवडू शकता त्यामुळे आत्मचिंतन तर होतच पण त्याचबरोबर मनाचं सामर्थ्य देखील वाढतं मानसिक शांतता मिळते मनातले वाईट विचार निघून जायला मदत होते हातून वाईट कर्म देखील घडत नाहीत थोडक्यात काय तर या महिन्यामध्ये आपलं मन आणि विचार स्वच्छ करण्यासाठी जास्तीत जास्त वेळ भगवंताच्या नामस्मरणात घालवावा जेणेकरून या सगळ्या गोष्टी मनुष्याला सुख शांती समाधान देऊन मनातल्या वासना घालवायला मदत करते ज्या वाईट आहेत आणि ही शक्ती माणसाला जगण्याचं बळ आणि धैर्य देत या महिन्याचं वैशिष्ट्य तसंच आहे वातावरणातला आल्हाददायकपणा अशा धार्मिक अनुष्ठानाने अधिष्ठानाने पुण्याई देण्यास निश्चितच चांगला हातभार सुद्धा लावतो म्हणूनच या संपूर्ण महिन्यामध्ये म्हणजे हे बारा जे महिने आहेत त्यामध्ये हा महिना सर्वश्रेष्ठ मानला जातो मार्ग शीर्ष यामधले दोन शब्द आहेत मार्ग आणि शीर्ष त्यापैकी मार्ग म्हणजे जीवनाला वेगळा आकार देऊन मनातल्या वासना कमी करणं आणि शीर्ष म्हणजे मन व आत्मा आणि म्हणूनच असं हे नितळ आणि स्वच्छ झालेलं मन आत्मा विचार हे देवाला अर्पण करणं म्हणजेच मार्ग शीर्ष मंडळी म्हणूनच तन मन आणि आत्म्याने त्या देवाची कुठल्याही जी आपली इष्टदेवता असेल महाविष्णूंच्या रूपाची असेल एकनिष्ठतेने पूजा करा कोणालाही काय काया वाचा आणि मनाने दुखवू नका गरिबांना आणि आपल्यापेक्षा कमी असलेल्या लोकांना आवश्यक ती मदत करा अर्थात आपल्या ऐपतीप्रमाणे करा माणसामधला देव पाहायला शिका हीच खऱ्या अर्थाने महाविष्णूंची महापूजा ठरते आणि आहे कारण प्रत्येक आत्म्यामध्ये तोच विष्णू वास करत असतो आत्माराम असतो आणि ज्या त्याच विष्णूंमुळे आपलं शरीर जिवंत आहे मंडळी हे कधीही विसरू नका आणि म्हणूनच धार्मिक अधिष्ठान पूजापाठ हे करत असते वेळी माणूसकीचा धर्म पहिल्यांदा जपा पाळा हीच खरी पूजा महाविष्णूंना समर्पित असते आणि मिळत असते कारण माणसातला हाच खरा ईश्वर आहे असा आहे हा मार्गशीर्ष महिना मंडळी कळावे लोबाय असावा धन्यवाद